अगर राजवीर सर आल्यानंतर एक फोन करायचा ना मला. मग काय झालं असतं? तू आली नसती का? काय काय पण खरं सांगू लावून घे मग बोल. मला असं वाटलं तुझं ठरलंय. असं कसं ठरलंय? ठरलं तर तुला सांगितलं नसतं का? मग आता काय ठरलंय? निघूया. चल निघूया. निघायला हवं लवकर. आता मला खावतो रे. झालंय खाऊन. अगं पण का? राजवीर आपला पाठलाग करताय. अगं मग त्यांना पण बोलू नाही ते पाणीपुरी खायला. भेटभेट लागले का तुला? मग अशी तर एवढं कौतुक करत होती. मग आता काय झालं? हो पण त्यांच्या बरोबर पाणीपुरी खाताना कोणी बघितलं तर? कुठे बघू पण नको. चल क्या दो? क्या चाहिए? पानी पूरी. मनवा शपथ. असं वेड्यासारखं प्रेम करणारा माणूस शोधून सापडणार नाही का? प्लीज मला वाचो. त्यांच्यापासून पण आणि ते फालतू सल्ले देणाऱ्या मैत्रिणीपासून पण. चला लवकर ते बघण्यासाठी. सिमी तुला आधीच सांगितलं होतं आम्हाला असे टिपिकल डिझाईन्स नकोय. अगं किती बेसिक्स डिझाईन्स आहेत ते. ऍज अ फॅशन डिझायनर म्हणून जरा तरी स्वतःचं डोकं लावायला होतंस ना. मी तुला डिझाईन्स चेंज करून मेल केलं. किती दिवसात देणार आहेस तुम्हाला? सॉरी 2 दिवस. नो वे. मला उद्याच्या उद्या ते डिझाईन्स फायनल करून हवेत. बाय हुक और क्रूक. एनी हाऊ कामाला लागा आता. युजलेस. हो ना मॅडम, मला देखील त्या डिझाईन्स आवडले नव्हते. बाय द वे मॅडम, राजवीर सर कुठे गेलेत आणि कधीपर्यंत येतील काही आयडिया आहे? व्हॉट नॉनसेन्स. ते काय करतात, कुठे जातात याचं शेड्यूल तुम्हाला माहिती असायला हवं की मला? ते बरोबर मॅडम, पण आतापर्यंत सर कुठे गेलेत, कधी येतील हे तुम्हाला माहीत असायचं ना. इनफॅक्ट काही दिवसांपूर्वी तर सरांचं शेड्यूल तुम्हाला तोंडपाठ असायचं म्हणून विचार. जस्ट गेट लॉस्ट. माझं डोकं ना आधीच फिरलंय. त्यात तुम्ही अजून भर घालू नका. आउट. ओके मॅम. त्या मनवा शिवाय आता पान कसं हळणार ना त्याच. मीच इडियट. त्या दिवशी कॉलेजच्या प्रोग्रामला जायला फोर्स केला नसता ना तर आज ही वेळच आली नसती. यावेळेला दिवाळीला काय विशेष? जोरदार लाइटिंग करू मंदिराला यावर्षी. हो ना, देवाच्या कृपेने गावाला पुन्हा आदर्श गाव पुरस्कार मिळालाय. दणकुंड लाइटिंग झाली पाहिजे, शोभा वाढेल गावाची. हो काका, ओ देवावर श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नाही. गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळाला कारण आपण सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन कष्ट केले. एवढं छान स्वच्छता अभियान राबवलं, दारूबंदी केली आणि श्रमदानानं रस्ता करून घेतला म्हणून पुरस्कार मिळाला. तेव्हा तुम्ही मंदिराला लाइटिंग केलं म्हणून पुन्हा एकदा पुरस्कारही मिळणार नाहीये किंवा लाइटिंग नाही केलं म्हणून देव काही नाराजही होणार नाही. हा फार तर आपण देवाकडे अजून चांगली कामं करण्यासाठी उत्साह मागू शकतो. ओके ना बाबा? ऍब्सोल्युटली राईट. बरोबर आहे मनवाताई तुमचं. कर्नल साहेब, मनवाताईने तुमच्यासारखा स्वभाव उचललाय बघा. लेख कोणाची आहे? बरं, स्मरणिका पोचल्या सगळ्यांना? हो हो, ही लिस्ट.
म्हणू बेटा वाच. राजवीर मोहिते पाटील, सचिन तेली, यमुना काळे, किरण सोपारकर, मनीष अभ्यंकर आणि योगेश सर. चला बरं झालं या सगळ्यांना स्मरणिका पोहोचल्या. सगळी कामं फास्ट झाली बघा. व्हेरी गुड. चला कर्नल साहेब येऊ का? नमस्कार. येतो. काय म्हणू बेटा, आज अचानक लवकर आली तू. हा, उद्यापासून आमच्या शाळेला पण सुट्टी आहे ना दिवाळीची, म्हणून आज मुलांना लवकर सोडतात. बर, मला सांग माझ्याशी काय बोलायचं होत. नाही, थेट घरी गेली नाहीस, इथे आली म्हणून विचार. ऍक्च्युली हो, बोलायचं होत पण ठीक आहे, नंतर बोलते. अगं असं काय करते, बोल. नाही ठीक आहे, खरंच नंतर बोलते. आता इथे एकदम छान वाटतंय, थोडा वेळ बसते. ओके. मला दोन चार कामं आहेत, ती करतो आणि घरी पोहोचतो. तू पण ये लवकर. ओके, बाय बाय. कम इन. सर, हे काही पेपर्स होते, यावर तुमच्या सिग्नेचर हवे. सॉरी सर. सर, आणि नायगावच्या ज्या मंदिराच्या पण मेन ट्रस्टी आहोत, त्यांच्याकडून ही स्मरणिका आली. ठीक आहे, या तुम्ही. ओके. बसले कुठेस तू? लवकरात लवकर फार्म हाऊस वर येऊन भेट, महत्वाचं बोलायचं. यशोधा ना रे, चल ना पटकन खाऊन घे काहीतरी. दोन मिनिटं फक्त एवढं वाचू दे मला, येतो. अय्या, हे काय ग, एवढे गुलाब कुठे मिळाले तुला? अगं तुला म्हटलं होतं ना, आमच्या कॉलेजमध्ये प्री दिवाळी इव्हेंट आहे. सो तिथे त्यांनी असं अचानक अनाऊन्स केलं की ज्या मुलीला सगळ्यात जास्त रोजेस मिळतील ती रोज क्वीन होणार. म्हणजे तसा माझा चान्स हुकलाय. हरकत नाही, या गुलाबांचा गुलकंद करून खाऊयात आता. मला एवढे एवढे रोजेस मिळालेत म्हणून जळतोयस का तू? बघ तुझी बहीण किती फेमस आहे ते. आता मला खरं सांग, यातली स्वतः किती विकत घेतलीस तू? तुला तर ना. अरे मारती ग, काय झाली सांग. काय चाललंय? आमच्या कॉलेजमध्ये मला एवढे रोजेस मिळाले तर हा जळतोय माझ्यावर. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये असं अचानक अनाऊन्स झालं की ज्या मुलींना जास्त रोजेस मिळतील ती रोज क्वीन होणार. म्हणजे दादा, तुला राग नाही ना आला मला एवढे रोजेस मिळाले तर? ज्या लोकांनी मला एवढे रोजेस दिले त्यांना तू, म्हणजे ही सगळी मजा असते ना की कोणत्या मुलीला सगळ्यात जास्त रोजेस मिळणार वगैरे. राग काय असत, कॉलेज लाईफ एन्जॉय कर. बर, बाद झालं ते फुलांचं कौतुक, चल खाऊन घे काहीतरी. यशोधन तू पण चल. हो. राजवीर तू खाणारच काय? नाही. चल रे. Thank you.
चला मला खूप भूक लागली आहे आई. तीश जरा धीर धर, शांत होणे. काय वेळ लागलाय का तुला? किती वाजलेत? कालच्या एवढे. चल मला लवकर वाट. कधी आईच्या हातचं सागर संगीत जेवण जेवतोय असं झालंय मला. तू बरा आहेस ना? अरे बापरे, रोज घरचं जेवण बोरिंग म्हणून बाहेर जाऊन खातोस आणि आज तर काय आईच्या हातचं खायचंय? वा वा. हे तसं काही नाही, इतके दिवस माझा स्ट्रगलिंग पिरियड सुरू होता ना, म्हणून मला बाहेरचं जेवावं लागायचं. पण आता आता मी घरी राहून आईच्या हातचं जेवण जेवणार. आई मला ना डॉक्टरकडे घेऊन जायची गरज आहे. ते मला खरं सांग, तुला लॉटरी लागली आहे ना? नाही ग. सांग ना काय झालंय. ऍक्च्युली मी तुम्हाला इतक्यात सांगणार नव्हतो. जाऊ दे, नाही सांग. सांग ना लवकर. बरं ऐका, माझं बिझनेस प्रपोजल एका इन्व्हेस्टरला खूप आवडलेलं आहे आणि तो माझ्या बिझनेस साठी इन्व्हेस्ट करायला तयार झालाय. देव पावला म्हणायचा. मला ठाऊक होत तुझं सगळं छान होणार. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू थँक्यू. त्या देव माणसाचं नाव काय? त्या देव माणसाला तुम्ही दोघीही खूप चांगले ओळखता. राजवीर मोहिते पाटील. आज माझ्याकडून तुमच्या दोघींनाही आईस्क्रीमची पार्टी. तू मस्करी करतोस रे? नाही सिरियसली. तू राजवीर मोहिते पाटलांना भेटून आलाय? आजच भेटलो. कोणाला विचारून गेलेलास? नाही तुला एका शब्दाने मला नाही सांगावं असं वाटलं. कोणी सांगितलं तुला शहाणपणा करायला? मला सांग ना की तू आता एवढा मोठा झालायस की तुला सगळं कळतं, सगळं स्वतःहून करणार आहेस. तसं काही नाहीये ताई. अगं मला आहे ना माझ्या बिझनेस साठी राजवीर मोहिते पाटलांसारखा मोठा बिझनेसमॅन करेक्ट वाटला आणि त्यांनाही माझं प्रोजेक्ट खूप आवडलंय. हवं तर तू त्यांना विचार. नाही नाही, त्यांना काही विचारायची गरज नाहीये. तू मला सांग, तुला अख्ख्या जगामध्ये फक्त तेच भेटले होते का? अगं ताई, मी बऱ्याच बिझनेसमॅन कडे माझं प्रपोजल घेऊन जातो, ही गोष्ट तुला चांगलीच माहितीये. मग प्लीज तू मला बाकीच्या बिझनेसमॅनचं सांगू नकोस. हा एक मिनिट, जरा थांबतेस का? प्लीज प्लीज शांत हो. आई प्लीज मला बोलू दे. ताई अगं असं काय करतेयस? रतन टाटा, अझीम प्रेमजी यांसारख्या मोठ्या बिझनेसमॅनला जे प्रोजेक्ट आवडतात ना, त्या प्रोजेक्टना ते फंड देतातच ना. तसंच राजवीर मोहिते पाटलांना माझं प्रोजेक्ट आवडलं म्हणूनच ते तयार झाले आणि त्यांच्या इनपुट्स मुळे माझ्या बिझनेसला ग्रोथ मिळणार आहे. मी तुझा भाऊ आहे म्हणून मला मदत करा असं मी त्यांना सांगितलेलं नाही. त्यांनी मला लग्नाची मागणी घातली नितीश. मग अशा वेळेला त्यांच्याकडे जायचं की नाही जायचं हे न कळलंय का? मूर्ख आहेस का तू? ताई तो तुझा पर्सनल मॅटर झाला. मी त्यांच्याकडे प्रोफेशनल अप्रोचनीच गेलो होतो. पर्सनल मॅटर म्हणजे? हा पर्सनल मॅटर म्हणजे काय? माझ्या थ्रू तुमची ओळख झाली ना, मग पर्सनल मॅटर कसा म्हणतोस तू? आय अग्री की तुझ्यामुळे आमची ओळख झाली. पण म्हणजे काय, मी त्यांच्याशी कधी बोलायचंच नाही का? हे बघ, मी तुला काय सांगते ऐक. ताईचं अगदी बरोबर आहे. हा तू हिला विचारायला हवं होतंस. नाही, तिचं बरोबर आहे, तुझं बरोबर आहे, बाबांचं बरोबर आहे, तुमच्या सगळ्यांचं बरोबर आहे. घरात चुकीचा कोण आहे तर तो मी. नितीश, बाबांकडे पैसे मागितले तर त्यांना मला द्यायला पैसे नसतात, पण वॉर विडोज फंडला द्यायला त्यांच्याकडे पैसे असतात. नाही, आयुष्यात मी करायचंय काय ना ते तुम्ही मला सांगा ना. घरात बसून राहायचंय का? घरात बसून मी राहतो. मला ना आता काय करायचं ना काही सुचतच नाही. कंटाळा आला मला सगळ्याचा. नकोय मला जेवायला. सोड नितीश, असं नाही करायचं. ऐक बाळा नितीश. मनू तू कुठे चालली? तू जेवून घे. आई असं कसा वागू शकतो का मनू? त्याच्या या मूर्खापणामुळे माझ्यावर किती दडपण येण्याचा एवढाही विचार नाही केला याने. अगं ते माझ्या शाळेत येतात, मला भेटायला बोलवतात आणि अशात उद्या ह्याचा विषय निघाला तर काय बोलणार आहे मी? मी तुला सांगू, तू प्लीज शांत हो. मी बोलते त्याच्याशी, तू माझं ऐकतो. नाही नाही, बोलून काही होणार नाही. तो ऑलरेडी भेटून आलाय त्यांना आणि आय एम शुअर ते याला मदत करणार आणि त्याचं सगळं बर्डन माझ्यावर येणार. नाही, मी असं करते, मी त्यांच्याशी बोलते आणि त्यांना सांगते प्लीज नितीशला मदत करू नको. नाही नको, असा डिसिजन घेऊ नकोस तू. मी तुला सांगते ना, मी त्याच्याशी बोलते, तो ऐकेल माझं. काही होणार नाहीये, बोलू ना. आय एम रिअली सॉरी आई, पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. माझ्यामुळे नितीशला अशी मदत झालेली मला नाही चालणार. मला खरंच नाही चालणार. म्हणू माझं बिझनेस प्रपोजल एका इन्व्हेस्टरला खूप आवडलेलं आहे
त्या देव माणसाला तुम्ही दोघीही खूप चांगले ओळखता. राजवीर मोहिते पाटील. आपण उद्या भेटू शकतो का? जरा बोलायचं होतं. ओके, उद्या भेटूया आपण. उद्या भेटून बोलू. इनफॅक्ट मला सुद्धा तुम्हाला भेटायचं होतं. चालेल, उद्या भेटूया. गुड नाईट. गुड नाईट. क्रिसमस आणि न्यू इयरचं डिझाईन. क्रिसमस साठी मी काही इंडो वेस्टर्न डिझाईन्स केल्या आणि सध्या सुरू असलेला ट्रेंड लक्षात घेता मला असं वाटतं आपल्याला मार्केटमधून खूप चांगला रिस्पॉन्स आहे. अँड आय एम शुअर अबाउट दॅट. कम इन सर. तुम्ही मागवल्याप्रमाणे हा तुमचा बुक आहे. थँक्यू. राजवीर, काय वाटतंय तुला? नाही, ते इतकं खास नाही. इट्स व्हेरी टिपिकल. थोडा रॉयल लुक आला पाहिजे. दोन दिवसात करेक्शन करा आणि मला कळवा. मेल करा. या तुम्ही. ठीक आहे.